केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब भाजपच्या रडारवर आहेत. राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईत परब यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे भाजपकडून परब यांच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. आता परब यांना ईडीची नोटीस आली आहे. परब यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीआधीचा घटनाक्रम, भाजप नेत्यांकडून करण्यात आलेले आरोप, तसंच नारायण राणे यांच्या अटकेच्या दिवशीचा परब यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी रवींद्र देशमुख. डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या संदर्भातील त्यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये ते म्हणत आहेत, जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचं सरकार अर्थात केंद्र सरकार कामाला लागलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. कृपया क्रोनॉलॉजी समजून घ्या असं आवाहन राऊत यांनी केलं होतं. तसंच आम्ही कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू असंही त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब कायमच चर्चेत असतात. शिवसेनेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर असो वा न्यायप्रविष्ट प्रकरणांवर शिवसेनेची बाजू मांडायची असो, अनिल परब कायमच आघाडीवर असतात. शिवसेना कुठल्याही अडचणीत सापडली तरी ते प्रकरण कायद्याचा अभ्यास करून नियमांचे दाखले देऊन मांडणारे नेते अशी अनिल परब यांची ओळख आहे. आता त्यांना थेट ईडीचा सामना करावा लागणार आहे. याआधी नारायण राणेविरुद्ध अनिल परब यांच्यात अप्रत्यक्ष लढत झालेलीच आहे. 2015 वांद्रे पश्चिमचे आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं होतं. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर काँग्रेसकडून नारायण राणे रिंगणात होते. राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे शिवसेनेसाठी ती निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी अनिल परब यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तृप्ती सावंत विरुद्ध राणे यापेक्षा शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष त्यावेळी वांद्रेत रंगला होता. या निवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करण्यात शिवसेना यशस्वी ठरली होती. त्यामुळे अनिल परब यांच्यावरील पक्षाचा विश्वास वाढला होता. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. मात्र सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीने राजकारण ढवळून निघालं होतं. मात्र त्यानंतरही सर्व आमदारांना एकत्र आणून सत्ता स्थापनेसाठीच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचं काम अनिल परब यांच्याकडे होतं. त्यांनी ते पूर्णही केलं. आता राणे यांच्या अटकेनंतर मंत्री अनिल परब यांच्यावर भाजपकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत. राणे यांच्या अटकेसाठी परब यांनी दबाव टाकला. त्यांनी गृह खात्याच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. कोर्टाच्या निर्णयाआधी त्यांनीच जामिनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदनामी आणि अपमान झाला आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयित असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. तसंच त्यांनी मंत्री राणेंच्या अटकेच्या कारवाईची CBI चौकशीची मागणी केली होती. दुसरीकडे नारायण राणे यांच्या अटक नाट्यादरम्यान अनिल परब पोलिसांना सूचना देत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी अनिल परब यांची सर्व प्रकरणे उकरून काढणार असल्याचा इशाराच दिला होता. आता अनिल परब यांना ईडीकडून नोटीस आली आहे. अनिल परब ईडीच्या कचाट्यात सापडतात का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. दुसरीकडे परब यांच्याविरुद्ध भाजप आक्रमक आहे. त्यामुळे भाजपविरुद्ध शिवसेना यांच्यातील सामना चौकशांच्या माध्यमातून रंगणार असं चित्र आहे. अनिल परब यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. आता ईडीची नोटीस आली आहे. ही नोटीस देखील भाजपची जन आशीर्वाद यात्रा समाप्त होताच आली. त्यामुळे केंद्र सरकारकडून मुद्दाम परब यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर याला राणेविरुद्ध परब लढतीचा दुसरा अध्याय म्हणता येऊ शकतं. आता यातून परब कसे बाहेर पडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
आणि डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.